एशियन गेम्समध्ये भारताला दुसरं सुवर्णपदक मिळालेलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे ते रेसलिंगमध्ये. भारताची कुस्तीपटू विनेश फोगटनं ही सुवर्ण कामगिरी पार पाडलेली आहे. 50 किलो वजनी गटात विनेशला सुवर्णपदक मिळालेलं आहे. भारताला या स्पर्धेतलं हे दुसरं सुवर्णपदक मिळालेलं आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिनं ही सुवर्ण कामगिरी केलेली आहे. तिनं जपानच्या कुस्तीपटूला पराभूत केलेलं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून. अभिजित, विनेश फोगटच्या कामगिरीनं भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे, काय सांगाल विनेशच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल? आज झालेल्या सामन्यामध्ये विनेश अतिशय उत्कृष्ट खेळली. तिनं डिफेन्सिव्ह त्याचबरोबर अग्रेसिव्ह सुद्धा राहून हा मुकाबला 6-2 जिंकला. तिनं समोरच्या अपोनंटला काही चान्स नाही दिला, एक सुद्धा चूक तिनं नाही केली. शेवटच्या क्षणी थोडं तिचं स्कोर 1-2 मागे पडले, पण तिनं खूप उत्कृष्ट खेळून महिलाचा कुस्ती एशिया स्पर्धेतला पहिला सुवर्णपदक जिंकून आज इतिहास रचला आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही भारतीय महिलासाठी, कारण की एशिया स्पर्धा सुद्धा खूप मोठी मानली जाते ऑलिम्पिक सारखी. या 50 किलो कॅटेगरीमध्ये विनेशने आज इतिहास घडवला आहे आणि भारतासाठी दुसरा सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. 50 किलो वजनी गटात विनेशला सुवर्णपदक मिळालेलं आहे. भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे दुसरं सुवर्णपदक मिळालेलं आहे. 50 किलो वजनी गटात तिनं हे पदक मिळवलेलं आहे. जकार्ता पालिंबर्ग आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश फोगट हिनं भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे.